नमस्कार मित्रांनो, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी आहे। बोपोडीमध्ये परशुराम वाडेकर आणि सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येत आहे। दीप प्रज्वलन करून या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाला आदरांजली सभेला आता आपण जाणार आहोत। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज विश्वभूषण भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आम्ही दरवर्षी दादर चैत्यभूमीला लाखो भीमसैनिक जात असतो आणि बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेत असतो, अभिवादन करत असतो। भारतातून, भारताच्या बाहेरून करोडो लाखो लोक येत असतात, परंतु यावेळेस मात्र आम्हाला बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर दर्शनासाठी जाता येत नाही। त्याचं कारण आहे की करोनाच्या प्रादुर्भावामुळं, आणि करोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे। केंद्र राज्य शासनाने काही सूचना केल्या, त्या सूचनाचं आंबेडकरी संहिता सगळ्या कार्यकर्त्यांनी पालन केलेलं आहे। आजच मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी जनतेचे आभार मानलेले की एक शांतता मार्गाने आंबेडकरी जनतेने आज हा महापरिनिर्वाण दिनाचा अभिवादनाचा कार्यक्रम सर्वांनी शिवाजी पार्कवरचा रद्द केलेला आहे। आणि म्हणून आम्ही आमच्या विहारांमध्ये, वस्त्यांमध्ये, त्या त्या शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्थानिक पातळीवर आम्ही अभिवादन करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर, गटनेत्या रिपाई यांच्या यांच्यामार्फत आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमार्फत सम्यक विहार बोपडी प्रभाग क्रमांक 8 मध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळं वेगळं अभिवादन करत आहोत। आम्ही हजारो दीप पेटवलेले आहेत आणि ते दीप पेटवून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला एक वेगळं अभिवादन आम्ही ह्या ठिकाणी करत आहोत। काही वेळातच आम्ही या सगळे दीप आम्ही पेटवणार आहोत आणि एक वेगळं अभिवादन या ठिकाणी करणार आहोत। ही बाबासाहेब आंबेडकरांना एक आगळी वेगळी श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी अर्पण करत आहोत। मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आमचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आता हा आदरांजलीचा कार्यक्रम सुरू होणार आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, मी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मी विनम्र अभिवादन या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, तसेच नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करतो आणि ठाकरे थांबतो। धन्यवाद, जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांना आपण हे हजारो दिवे आपण लावलेले आहेत, दिवा पेटवून ही श्रद्धांजली एक वेगळी करण्याचा आपला मनोदय आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आता श्रद्धांजलीला कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। प्रत्येकाने आपण दिवे पेटवणार आहोत आणि आपण एक वेगळी श्रद्धांजली या सम्यक विहारामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मार्फत आपल्या सर्व कार्यकर्त्या उपस्थिती आपण करत आहोत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो, परत आपण डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी 2 मिनटं आपण सगळ्यांनी स्तब्ध उभा राहा। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमो।
मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.